नमस्कार मित्रांनो, तर चॅनलवर नवीन असाल तर तुमका जाणून घेऊची इच्छा असत की मी कोण आहे, तर माझं नाव किरण ठाकूर आणि मी राहतो देवगड का आणि देवगड येतं कोकणात आणि कोकण म्हटलं की गझाली येतात, तर असंच एक गझालीचं किस्सो म्हटलं इकडे फिरते सई तर तुमका सांगूचो म्हणून मी इलाय. त्याचं काय झालं, इंस्टावर एका पोरीची आणि माझी ओळख झाली, त्याच्यानंतर त्याला डी एम केलं आहे मी, म्हणजे मॅसेज केला आहे इंस्टावर. इंस्टावर त्याला डी एम म्हणतात हां बाबा, म्हणून म्हटलं डी एम केलं आहे की काय करतंस गो, जरा मालवणीतच विचारलं आहे. तर माका माहीत नव्हतं आता अगोदर पुण्याचा हा, नाही तर मी मालवणीत विचारले नसते, पण त्याला समजलं कारण त्या माझे व्हिडिओ बघायचा. ठीक आहे, तर हां जर झालं काय की मी त्याला विचारले काय करतंस गो, तर त्याने मला रिप्लाय दिल्यान की खातं आहे म्हणून. म्हटलं काय खातंस, कारण क्युरिओसिटी आपल्याक भरपूरच असतं ना, चांबार चौकशी करूची म्हणून तर आपण जेवला काय खाला काय सगळं विचारत असतो. मग मी पण विचारलंय काय खातंस, तर त्यांनी फोटो टाक असं बोलणं सुरू झालं. हां तास ते चांबार चौकशी, जेवलंस काय खालंस काय पिलंस काय, आई काय करते, बाबा काय करतात, भाऊ काय करतो, भाऊ कुठे आहे, तू काय करतेस, असं ती चौकशी सुरू झाली. पण रेग्युलर एक कॉमन गोष्ट असायची ती म्हणजे खाते. ती म्हणते ही एवढी काय खाता, एवढा कशा खाता ह्या. तर मी गेलं इंस्टाच्या बायो का, तर बायोमध्ये अपकर्स लिहिलेला होता हॅशटॅग फूडी चॉकलेट लव्हर. रोज त्या फोटो टाकायचा, मी त्याला स्वॅप करून रिप्लाय द्यायचं. बेसिकली इंस्टाग पण येतं रिप्लाय करू, असं स्वॅप देऊन खाली लिहितात त्या. पण व्हॉट्सअपवर तुमका माहिती आहे तुमच्या भावाचं टॅलेंट किती आहे, मग त्या व्हॉट्सअपवर इला होता माझ्यासोबत चॅटिंग करायचा. मग मी त्याला स्वॅप करून रिप्लाय द्यायचं आहे की बाबा तू आणि मी एकत्र खाऊया, म्हणजे खाऊया म्हणजे मराठीत बोलायचं आहे, तर खाऊया, मी असं तुझ्यासाठी आणलं असतं, समजला, अशी पार्टी एन्जॉय केलं असतं, असा काय काय त्याच्यात होता. तर असंच एक दिवस काय झाला, तिचा फोटो इलो आणि तो फोटो होतो चिंचेचो. तर मी बाबा स्वॅप करून जनरल रिप्लाय देते असं दिलं की बाबा माझी अशी इच्छा की चिंचा तू खाव्या आणि त्याचं कारण मी असावं. तर रेग्युलर रिप्लाय देणारी नंतर रिप्लायच देणार 2-3 मिनिटांनंतर. मी म्हटलं हे कायचा काय झालं नक्की, बघूया. आणि बघू गेले तर काय, डी पी झालो पांढरू, लास्ट सीन बंद झालो. मी म्हटलं काहीतरी गडबड आहे कारण ह्या माझ्या बाबतीत अगोदर झालेला होता. पण मी मित्राक फोन लावलंय तर असं असं झाला, तर तो बोललो की थांब दाखव माका काय झालं. तर तुमका पण असतली ती सवय घाणेरडे स्क्रीनशॉट काढून ठेवायची, म्हणजे मी नंतर काढलं आहे, तुम्ही अगोदर काढत असतात स्क्रीनशॉट काढले आणि ते का पाठवले झपाझपा 10 स्क्रीनशॉटमध्ये त्या कन्व्हर्सेशन कव्हर झाला होता, कारण ह्याच्यापेक्षा जास्त काय आम्ही बोलतच नव्हतो, होय ना. ठीक आहे, तर मित्र म्हणालो एक मिनिट संध्याकाळी भेटूया आणि बोलूया. तो मित्र पण अक्करमाशी, कारण ते का माहिती होता की संध्याकाळी आपण भेटलो होतं ह्यो आपल्या काहीतरी खाऊ देतलो. म्हणालो कशा फुकट ॲडवाईस द्यायची, खाऊक तरी मिळेल. मग काय भेटूचं प्लॅन ठरलो, मित्र भेटलो आणि माका म्हणतं माय द्या मी पूर्ण स्टडी केले, तू काय लिहिलं ह्याच्यात, हां चिंचा तू खाव्या त्याचं कारण मी असावं, हे कारण मी असावं. माझ्या खायच्या पोरीक तू जर चॅटिंगवर फोटोशी करूचा बघत असेल ती तू थांबतली काय रे. मी म्हटलं काय झालं नक्की, तर नीट वाजा दि. अच्छा मी म्हटलं असा काय. नंतर म्हटलंय भेळ खावाय, भेळवाड्याकडे गेलो आम्ही आणि म्हटलं एक भेळ टाक, हाफ हाफ टाक, कारण हे काय जास्त खाऊ घालूचा नाही आहे. एक तर माझं मूड ऑफ झालेलो आहे पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट ते मला विचारता आंबट किती टाकू, तर आंबट मी म्हटलं आंबट अजिबात टाकू नको कारण त्याच्यात असं चिंचा आणि मला चिंचा अजिबात आवडत नाही. घराकडे जाताना पण मोठा चिंचेचं झाड लागला, पण मी बाजूनच गेले 4 हातला बाजूला, म्हटलं बाजून जाईल मग चिंचेच्या झाडाखालनं जाईल नाही, चिंचेची माका चिंचा अजिबात आवडत नाही त्या दिवशीपासून, शा अजिबात नाही आवडत. बाकी तुमका ह्यो किस्सो कसो वाटलो तो मला कमेंट करून नक्की सांगा. अजून एक दोन किस्से आहेत, म्हणजे असंच रे आपल्याकडे किस्से आहेत, पण तुमका ऐकूक आवडतात की नाही मला कसं समजत, त्यामुळे कमेंट करून सांगा. आणि गोट्याचे व्हिडिओ असे बघा इकडे काहीतरी दिसत असतील तर तुमका. ओके बाय.